तथागत पारमिता संघाची धम्म सेविका मी अर्चना गजबी आहे. नागपूर इथून आपले सर्वांचे आजच्या या धम्म देसनेच्या कार्यक्रमात स्वागत करते. व आज आपण आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पूज्य महाथेरो डॉक्टर खेमधम्म भंते यांचेही मी सहर्ष स्वागत करते. व आपला एवढा बहुमूल्य वेळ देऊन ते आपल्याला शिकविण्यास उपस्थित झाले आहेत त्याबद्दल त्यांचे खूप खूप साधुवाद करते. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीच पंचशिलाने करीत असतो. त्यासाठी मी उमा बागुलताई आपल्या धम्मसेविका तथागत पारमिता संघाच्या धम्मसेविका त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या कार्याची माहिती द्यावी थोडक्यात. सर्व उपस्थित श्रद्धावान उपासक उपासिका यांना या वर्षीच्या वर्षावासाच्या सगळ्यांना शुभेच्छा. तथागत पारमिता संघाची धम्मसेविका मी उमा बागुल कल्याणहून आपले सर्वांचे स्वागत करते. तथागत पारमिता संघाच्या कार्याविषयी थोडक्यात सगळ्यांना माहिती देत आहे. तथागत पारमिता संघाचे मुख्य ध्येय म्हणजे धम्माचा प्रसार प्रचार करणे, भिक्खू भिक्खुनी संघास आधारपणा सेवा देणे, त्यांना अत्यावश्यक वस्तूंकरता दान पाठवणे, अतिशय गरजू लोकांना किराणा तसे इतर साहित्य याची वेळोवेळी मदत करणे, गरीब अनाथ विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या साहित्याची मदत पुरवणे. तथागत पारमिता संघाद्वारे मागील 3 वर्षापासून वर्षावास काळामध्ये ऑनलाईन धम्म प्रवचन आपण आयोजित करत आलो आहोत. त्याकरिता धम्माचे गाढे अभ्यासक असलेले भिक्खू संघास आपण आमंत्रित करत आले आहोत. मागच्या वर्षीपासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपल्या संघाद्वारे बुद्धगयेला साजरी करण्याचे प्रयोजन चालू केलेले आहे. त्या प्रसंगी आपण बुद्धगयेला भिक्खू संघास भोजनदान चिवदान करत असतो. यावर्षी प्रथमतः आपल्या संघाद्वारे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बांगलादेशच्या भंतीजींना भोजनदान जीवदान करण्यात आले आहे. सध्या श्रीलंकेत जी परिस्थिती उद्भवलेली होती तेव्हा तेथील गरजू भिक्खू सगळ्यास आपल्या तथागत पारमिता संघाद्वारे दान पाठवून सेवा देण्यात आली. मार्च महिन्यामध्ये आपल्या तथागत पारमिता संघ यांच्याद्वारे बुद्धगया येथे महिला उपासकांचे 10 दिवसांचे सामनेरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आपल्या तथागत पारमिता संघाच्या संस्थापिका प्रणालीताई बागडे या स्वतःहून त्या सामनेरी शिबिरासाठी सेवा देत होत्या आणि 10 दिवस त्यांनी उत्तम रीतीने हे सामनेरी शिबिर पार पाडले. त्यावेळी महाराष्ट्रातील उपासिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. यापुढे या संघाद्वारे वेगवेगळे उपक्रम चालूच राहतील तेव्हा आपण श्रद्धावर उपासक उपासिकांना मी नम्र विनंती करते की त्यात आपण जरूर सहभाग घेऊन आपला धार्मिकता दान पारमिता वृंदिगत करून असीम पुण्य अर्जित करावे. धम्माप्रती श्रद्धा उत्पन्न करण्याचे आपले प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. आपल्या इतर समाज बांधवांना धम्म जाणून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम हा तथागत पारमिता संघ करत आहे. त्यानुसार मी सर्व सदस्य या तथागत पारमिता संघातील सर्व सदस्यांना ही विनंती करते की आपल्या प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की प्रत्येकाला धम्म समजून घेण्यासाठी आपण जागरूक करावे. त्यात बाबासाहेबांचे हे जे स्वप्न होते की मी भारत बोधमय करीन तेव्हा ही आपली जबाबदारी आहे की आपण त्यांचे स्वप्न साकार करावे. जेव्हा जेव्हा संघाद्वारे दानाचे आवाहन करण्यात आले आहे त्या त्यावेळी श्रद्धावान उपासक उपासकांनी दान पाठवून आपल्या दान पारमिता वाढवण्याचे असीम पुण्य अर्जित केले आहे. अशाच प्रकारे यापुढे आपण सर्व तथागत पारमिता संघाच्या कार्यात सामील होऊन बाबासाहेबांचे आपल्याला बाबासाहेबांनी जी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आहे आपण सर्व मिळून पूर्ण करण्याचा निर्धार करूया. सर्वांना मी आजच्या धम्म देसनेसाठी उपस्थित असल्याबद्दल आपला वेळ अनमोल वेळ देऊन इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना नमो बुद्धाय जय भीम आणि पुढील कार्यक्रमाचे सूत्र मी धम्मसेविकांना देत आहे. धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद उमाताई. आपले खूप छान प्रकारे आपण आपली थोडक्यात माहिती दिलेली आहे. परत एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत करते सगळ्या उपासकांचे. वर्ष जसे आपल्याला माहितच आहे की वर्षावासानिमित्त आमच्या संघातर्फे धम्मदेसनेची मालिका सुरू करण्यात आलेली आहे. धम्म श्रवणाची ही मालिका मागील 2 वर्षांपासून सतत सुरू आहे. तथागत पारमिता संघाने आपल्याला घर बसल्या धम्म श्रवणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.
तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त लोकांना लिंक शेअर करून त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे पंचशिलाने आपण करीत असतो, त्यासाठी मी उपस्थित धम्मसेविकांना विनंती करेन की त्यांनी पंचशिला सुरुवात करावी. भगवन्तं अभिवादे स्वाखातो भगवता नमो नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सङ्घं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयमपि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयमपि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि शिखापदं समाहियामि हरिन्नराना वेरमणि शिखापदं समाहियामि कामेषुमिच्छाचार वेरमणि शिखापदं समाहियामि मुसावादा वेरमणि शिखापदं समाहियामि सुरामेयमजपमादठाना वेरमणि शिखापदं समाहियामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स तथागत सम्यक सम्बुद्ध भगवंतांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. तथागतांचा पूज्य महान असा पवित्र मनुष्याला निब्बानापर्यंत घेऊन जाणारा दुःख महासागरातून पार करून जाण्याची जीवन कला शिकवणारा अनमोल असा शील समाधी प्रज्ञेने परिपूर्ण असलेला महान शुद्ध धम्म, या शुद्ध धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या शुद्ध धम्माचा पायिक आणि अनुसरण करणारा महान असा पवित्र निष्कलंक व परिपूर्ण त्यागाचं जीवन जगणारा समग्र भारताला बुद्धत्वाची ओळख करून देण्यासाठी बुद्धाच्या प्रत्येक गुणाला आपल्या जीवनामध्ये उतरवून प्रत्येक
गावामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या जनपदामध्ये जिल्ह्यामध्ये प्रांतामध्ये समग्र भारतामध्ये धम्मचारिका करून आपल्या निष्कलंक त्यागानं निष्कलंक शिलानं निष्कलंक संयमानं मैत्री करुणा प्रज्ञेनं सर्वांना प्रकाशित करून समग्र भारताला ज्यांनी परिपूर्ण पवित्र बनवलं असा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या महान भारताच परिपूर्णत्व सिद्ध व्हावं आणि प्रत्येकाला हा या जन्माचा मार्ग कळावा आणि या जन्माचं महत्व कळावं म्हणून ज्यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षाभूमीच्या मैदानावर लाखो लाखो लोकांना धम्म दीक्षा देऊन पवित्र आणि पुन्हा एकदा या देशामध्ये धम्माची लाट आणली, धम्माचे विचार संस्कृती आणली, धम्माचं पुनर्जागरण केलं, धम्माचा पुनरुद्धार केला असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमध्ये समर्पित राहून तथागत पारमिता संघाच्या द्वारे आज आपण अभिधम्मावर पहिलं प्रवचन या ठिकाणी ऐकण्यासाठी पूर्ण एकाग्र मनानं राहावं. अभिधम्म पिटकामध्ये 7 खंड येतात. अभिधम्म पिटका सोबत सुत्त पिटक आणि विनय पिटक असे हे 3 पिटक मिळून प्रथम संगीती आणि द्वितीय संगीती व तृतीय संगीतीमध्ये संपूर्ण त्रिपिटक निर्माण करण्यात आलं. वास्तवतेमध्ये आणि वस्तुनिष्ठ असं म्हणता येईल की पहिल्या संगीतीमध्येच संपूर्ण त्रिपिटकाचे भाग संगायन करण्यात आले. अभिधम्म पिटक हा एक विशेष असा धम्म आहे. अभि म्हणजे विशेष आणि धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. कोणताही मनुष्य या वसुंधरेवर जगू लागला तर त्याने धम्माप्रमाणे जगलं आणि वागलं तर समग्र मानव जन्म त्यांचा सुधरून जाईल. आणि यासाठी आपण अभिधम्माचा अभ्यास, अभिधम्माचं चिंतन, अभिधम्माचं अनुसरण आणि अभिधम्माचं समग्र जीवन जगण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न केला पाहिजे. पालीमध्ये एक गाथा आहे अभिधम्माची, तथा उथा अभिधम्मत्ता चतुदा परमत्ततो चित्त चेतसिकं रूपं निब्बानं धम्म देशेति. अभिधम्म भगवान बुद्धानी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या महान अशा विद्वान भिक्खू श्रावकाजवळ, भिक्खुनी श्राविकाजवळ आणि उपासक श्रावकाजवळ व उपासिका श्रावकाजवळ, त्याशिवाय भगवंतानंतर अरहंत भिक्खुनी सुद्धा या धम्माचा विशेष अभिधम्माचा संदेश काही प्रमुख ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येतो. अभिधम्मामध्ये 4 विषय प्रतिपादन करण्यात आलेले आहेत. पहिला विषय आहे तो म्हणजे चित्त आणि दुसरा विषय आहे चैतसिक आणि तिसरा विषय आहे रूप आणि चौथा विषय आहे तो म्हणजे निब्बान. आणि या 4 विषयामध्ये अभिधम्म हा व्यापलेला आहे. अभिधम्माच्या ज्ञानाप्रमाणे चित्त हे माणसाच्या
आत मध्ये आहे। या शरीराला सर्व ऑर्डर आणि सर्व प्रकारची हुकूमत आणि सर्व प्रकारची हालचाल चित्ताच्या द्वारे केण्यात येते। चित्त जसा आदेश देईल तसा प्रत्येक माणसाला या चित्ताचं ऐकावं लागतं। आणि म्हणून चित्ताला आपण अभ्यास पूर्ण महत्त्वाचं आहे। चित्ताचा अभ्यास म्हणजे नेमकं काय आहे? चित्ताचा अभ्यास म्हणजे पुस्तक वाचण्याचा प्रकार नाही, तर जे चित्ताला वळण आपल्याला द्यावयाचे आहे ते कुशल अन्यन्य साधारण लोकोत्तर आणि अरहंत मार्गाचं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या महत्त्वपूर्ण विषयाला आज आपण सुरुवात करताना भगवंताच्या अभिधम्माप्रमाणे चित्ताचे प्रकार हे विवरण केलेले आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे। 198 प्रकारचे चित्त प्रत्येक माणसामध्ये आपल्याला दिसून येतात। प्रमुख चित्तामध्ये कुशल चित्त आणि अकुशल चित्त याचं वर्णन आपल्याला अभिधम्मामध्ये प्रामुख्याने अभ्यास करावयास मिळतो। चित्तामधून सर्व गोष्टी आरंभ होत असल्यामुळे सर्व बुद्धत्वाचं मुख्य केंद्र पण चित्तच आहे, परंतु ते बुद्धत्वाकडे नेहमी नेहमी जात नाही किंवा बोधी अंगाला ते नेहमी नेहमी स्मरण करत नाही। तर बोधी अंगाला ते केवळ समजून घेण्याचा प्रयत्न करते। एवढे मोठे प्रचंड चित्त हे आपल्याला अभिधम्मामध्ये अभ्यास करावयास मिळतात। सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे तीन चित्ताचा मानलेला आहे, राग मूलक चित्त, द्वेष मूलक चित्त आणि लोभ मूलक चित्त। हे राग मूलक चित्त म्हणजे पाली बुद्ध वचनाप्रमाणे याचा अर्थ आपल्याला आसक्ती घ्यावा लागतो। आसक्ती मूलक चित्त म्हणजे हाव करणार चित्त किंवा नेहमी नेहमी अभिलाषा करणार चित्त। अशा प्रकारे हे चित्त नेहमी नेहमी हाव करायला एक सारखं उड्या मारत राहते, एक सारखं धावतच राहते ते, आणि त्यामुळं एक सारखा धाव 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 हे त्याचा स्वभाव आहे आसक्ती मध्ये पडलेल्या चित्ताचा। आणि म्हणून या महत्वपूर्ण चित्ताला बदलणं आणि त्याला अनासक्त बनवणं हे अनिवार्य आहे। तेव्हा दुसऱ्या चित्ताचं वर्णन म्हणजे द्वेष मूलक चित्त। हे चित्त द्वेष मूलक नेहमी द्वेष कर्म करण्यावरती अकुशल भावना व्यक्त करते आणि म्हणून या द्वेष मूलक चित्ताला नेहमी आपण अभ्यास पूर्ण रूपानं कसं त्याला नील करता येईल हा नेहमी आपण पर्याय विधी आणि गहन मार्ग प्राप्त केला पाहिजे। आपलं मन याप्रमाणे आपल्याला अभ्यास करताना हे राग मूलक चित्त म्हणजे आसक्ती मूलक चित्त आणि द्वेष मूलक चित्त हे दोन चित्त अकुशल चित्त आहेत आणि शेवटचं चित्त आहे ते म्हणजे लोभ मूलक चित्त। म्हणजे थोडक्यामध्ये हे तीनही चित्त अकुशल आहेत, याचे काम नेहमी अकुशल कर्म करण्यावरच जोर आहे। अकुशल कर्म करण्याकडे जे पळत राहतात यांची सारी धावा धाव आणि यांची सारी ओढ अकुशल कर्माच्या वेगवेगळ्या प्रकारच्या यावरच ते जंप करतात।
ते अनंत काळ पर्यंत ते तिकडे जातात आणि यामधून अनेक अकुशल चित्ताची निर्मिती होते। अकुशल चित्ताची निर्मिती ही निश्चितच आपल्यासाठी लाभाची नाही, बल्कि ती हानिकारक आहे। ज्याप्रमाणे मोठ्या लोखंडाला लागलेला गंज जसा त्या लोखंडाचा तो पूर्णपणे चुरा करतो, त्याची माती करतो, त्याप्रमाणे ज्या चित्तामध्ये रात आणि दिवस राग मूलक म्हणजे आसक्ती मूलक हे चित्त जागत राहते किंवा द्वेष मूलक चित्त नेहमी नेहमी काम करत राहते किंवा कृती करत राहते किंवा कर्माचं नेहमी बीज चाकत राहते किंवा लोभ मूलक चित्त हे वारंवार वारंवार लोभाच्या धारेमध्ये पडते, अशा या अकुशल चित्तामुळे फार मोठी हानी आपल्याला भोगावी लागते। आणि म्हणून या चित्ताला मुळासकट आपण कसं आपल्यातून हद्दपार करायचं किंवा कायमचं याला पूर्णपणे नील करायचं याचा अभ्यास विपस्सनेमध्ये करावा लागतो। कोणतंही चित्त हे अकुशल असले तरी त्या चित्ताला आपल्याला कायमच हे समूळ उपटून टाकण्याची विधी विपस्सनेमध्ये भगवंताच्या द्वारे प्रतिपादन करण्यात आलेली आहे। 108 अभिधम्माप्रमाणे 198 प्रकारचे जे चित्त आहेत ते निर्माण करणारे चेतसिक हे 52 आहेत। प्रत्येक चित्त ते निर्माण करतात, त्याला मनोप्रवृत्ती म्हणतात। मनामध्ये आपल्या किंवा इतरांच्या ईर्ष्या उद्भवली किंवा प्रमाद उद्भवला किंवा अहंपणा आरंभ झाला किंवा संशय आरंभ झाला किंवा कंजूसपणा निर्माण झाला किंवा असं कोणतंही जरी चित्त तयार झालं तरी त्या चित्ताला निर्माण करणारी मनोप्रवृत्ती ही प्रथम तयार होते आणि त्यानंतर ते विकाराचं चित्त किंवा अकुशल चित्त हे पुन्हा पुन्हा राहत जाते। 52 प्रकारचे मनोप्रवृत्ती म्हणजे चैतसिक जेव्हा अशा प्रकारे वेगवेगळे चित्त निर्माण करते आणि अकुशल चित्त निर्माण करते तर यावर मात करण्यासाठी आपल्याला कुशल चित्ताची पण प्रवृत्ती जागवली पाहिजे। किंबहुना कुशल चित्त हे निर्माण केलं पाहिजे। कुशल चित्ताच्या समग्र प्रवासाला कोणताही धोका नाही। या जन्मामध्ये किंवा कोणत्याही जन्मामध्ये आपण कुशल चित्त निर्माण करण्यावर जोर दिला पाहिजे आणि यासाठी आपल्याला कुशल कर्माची ओढ, कुशल कर्माचं अवधान, कुशल कर्माची एक सारखी मनामध्ये भावना, कुशल कर्माचा विश्वास आणि कुशल कर्माची परिपूर्ण महत्वाकांक्षा आपण सातत्यानं हे वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या पायऱ्यावरती आपण त्याला विकसित केलं पाहिजे। चैतसिक आणि चित्त हे दोघ जण सोबत सोबत राहतात। म्हणून आता आपण आजच्या दिवस या फक्त 3 चित्ताचा अभ्यास करणार आहोत। लोभ म्हणजे राग मूलक चित्त, आसक्ती निर्माण करणार चित्त, द्वेष मूलक चित्त, द्वेष निर्माण करणार चित्त आणि लोभ मूलक चित्त, लोभ निर्माण करणार चित्त। यांना अशा प्रकारे आपण जाणायचं तर हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे। सदैव आसक्ती मूलक चित्ताचा अभ्यास हे सूक्ष्म
आणि अति सूक्ष्म केला पाहिजे, यामुळे आपल्याला भविष्यामध्ये धोका या जन्माचा किंवा दुःख सागरामध्ये पडण्याचा आणि जन्म जन्म दुःख भोगण्याचा होणार नाही ही खबरदारी किंवा हे मात्र आपण मनामध्ये घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ शेवटचा काळ आलेला एक उपासक श्रेष्ठ ग्रहपती धम्माचं आचरण करून धम्मदाया झालेला अनाथ पिंडक सुदत्त यांच्या शेवटच्या चित्तामध्ये त्यांनी भगवंताचं आठवण केली आणि जेव्हा भगवंताची त्यांनी आठवण केली तर त्यांनी निरोप दिला, भगवान आपण यावे, मला शेवटचा आशीर्वाद देऊन जावे. आणि भगवंतांनी शेवटी त्याला परचित्त विद्येच्या बळावर सर्व प्रकारचा आशीर्वाद दिल्यावर अरहंत हे सारिपुत्त यांना त्यांच्या घरी पाठवलं. शेवटचा काळ म्हणजे आता ते जाणारच होते आणि जाता जाता त्यांना अरहंताचं दर्शन होऊ लागलं. अरहंत सारिपुत्त हे आपल्या स्वतःच्या चारिकेमध्ये ते त्यांच्या घरी पोहोचले आणि ती चारिका म्हणजे पायानं जाण्याचा प्रवास होता. आसनस्थ झाल्यानंतर ते अनाथ पिंडिकाच्या समोर बसले. त्यांच्या ग्रहामध्ये ते दोघ जण होते, बाकीचे घरातले लोक हे बाजूला होते काही अंतरावर. सारिपुत्त अरहंत यांनी त्यांना धम्मदेशना दिली आणि त्या धम्मदेशनेमध्ये त्यांनी वर्णन केलं की आता तुम्ही रूप आसक्तीला मनामध्ये घेऊ नका. रूप आसक्ती हे आपण कायमची मनातून काढून टाका, कारण हे सर्व रूप अनासक्त होत नसतात. हे रूप नश्वर आहेत, ते सुंदर दिसत असले तरी त्याची सुंदरता ही चिरंतन नाही. कोणतंही रूप आपल्या नयन चक्षूला जरी ते भावत असलं किंवा गोड लागत असलं किंवा सुंदर दिसत असलं तरी ते कर्माकर्माने विद्रूप आणि विद्रूप या अवस्थेकडे जाते, भंगूर आहे. सर्व रूप हे नश्वर आहेत, ते आज सुंदर दिसतात परंतु भविष्यामध्ये ते सुंदर राहत नाहीत. म्हणून सर्व रूपाचं हे वस्तुनिष्ठ ज्ञान तुम्ही जाणा आणि या आसक्तीला तुम्ही रूपाच्या आसक्तीला तुम्ही त्यागा. त्याची कोणती आसक्ती आता आपण मनामध्ये धरू नका. त्याशिवाय शब्दासक्तीला आपण मनात धरू नका. शब्दासक्ती म्हणजे किती जरी शब्द तुम्ही कुणासोबत बोलला तर त्याची पण तुम्ही हाव किंवा आसक्ती मनामध्ये जागू नका. ते पण तुम्ही पूर्ण सोडून द्या, कारण प्रत्येक शब्द हा शेवटी शब्दच आहे. तो चिरंतन राहत नाही, तो कायमचा राहत नाही. आपण किती जरी वर्ष बोलत राहिलो किंवा किती बोलत राहिलो आपण, रात्र आणि रात्रीचा दिवस किंवा कोणते शब्द बोलत राहिलो तरी ते शब्द शेवटी वाप आहे, तरंग आहे. त्याच्यामध्ये वास्तविक असं काही नाही. म्हणून आपण बोललेले शब्द आपल्याला कोणत्याच प्रकारे लाभ देत नसतात. ते सारे शब्द भंगूर आहेत, ते सारे शब्द हे क्षणिक आहेत, ते सारे शब्द तरंग आहेत. असं जाणून
शब्दाबद्दल अनासक्त व्हा आणि त्याशिवाय गंधाबद्दल पण अनासक्त व्हा. जेवढे गंध जगात आहेत जे नाकाला फार आकर्षित करतात, माणसाला आकर्षित करत नाही तर ते चांगले वाटतात, उल्लासित करतात, प्रसन्न करतात, गुरफटून टाकतात. बरेच गंध हे माणसाला आहारी करतात, एवढे आहारी करतात की त्याला सोडायची इच्छा होत नाही. तेव्हा सर्व प्रकारच्या गंधाला आपण समजून घ्या. कोणताही गंध हा कायमचा राहत नाही, क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, नश्वर आहे, तात्पुरता आहे. प्रत्येक गंध हा मनुष्याला जरी प्यारा वाटला किंवा जवळचा वाटला, त्याला आनंद देणारा वाटला, तरी तो कायम राहत नाही, ते बदलून जातो, तो नष्ट होतो, तो चिरंतन राहण्याच्या स्थितीत आणि गतीमध्ये रसतो. हे तुम्ही लक्षात घेऊन सर्व गंध हे क्षणिक आहेत, त्यांच्या बद्दलची तुम्ही आसक्ती सोडून द्या. आणि याप्रमाणे सर्व प्रकारच्या गंधाला तुम्ही सोडून देऊन आपण मनाला अनासक्त बनवा, मनाची अनासक्त शक्ती जागवा. त्याशिवाय आपण स्पर्श हे इंद्रिय स्पर्श म्हणजे शरीरालाच केलेला स्पर्श, हे स्पर्श पण जर सुखद स्पर्श असेल तर मनुष्याला हवा असतो. आणि सुखद स्पर्श किंवा सुख संवेदना देणारा स्पर्श हा मनुष्याला वारंवार पाहिजे, असाच पाहिजे, असंच हवा आहे, असंच हवा आहे म्हणून मनुष्य त्याची आसक्ती करतो. परंतु हे सर्व प्रकारचे स्पर्श, शरीराला लावलेले स्पर्श, शरीरानं ही जी संवेदना सुख संवेदना मनामध्ये आरंभ होते आणि तिची जी बळकटी वाढते की अशीच ही सुख संवेदना राहावी, हे असेच दिवस राहावे, हे असंच आयुष्य राहावं, हा असा जन्म राहावा आम्हा दोघांचा, आम्हा सर्वांचा. आणि याप्रमाणे आपली आसक्ती ही कायमची राहत नाही, ती नश्वर होते. एक दिवस स्पर्श हा पण नश्वर होतो, भंगूर होतो, परिवर्तन होतो. ते आपण असं लक्षात घेऊन ते तात्पुरतं आहे, थोड्या वेळाची बात आहे, थोड्या अवधीची बात आहे, थोड्या काळाची बात आहे. सुख संवेदना उत्पन्न होणं हे कायम चिरंतन नाही असं समजून हे सुख संवेदना स्पर्श आसक्ती आपण त्यागा. आणि अशा प्रकारे रूप आसक्ती, शब्द आसक्ती, गंध आसक्ती आणि रस आसक्ती, माणसाला अनेक प्रकारचे रस आवडतात. त्यातल्या त्यात पुरुषाचा रस आणि स्त्रीचा रस एकमेकावर ते दबाव प्रभाव टाकतात आणि एकमेकावर ते आसक्त राहतात आणि ते रस त्यांना एकमेकाला भावतो, आवडतो, प्रिय वाटतो, आल्हादकारक वाटतो, माणसाला गुरफटून टाकतो. फार प्रिय आहे म्हणून माणूस त्याच्या नादी लागतो, त्याच्या सारखं वाहतो तो आणि वाहतच जातो तो. जशी नदी खूप लांब वाहते अशी ही रसाची आसक्ती वाहत जाते. हे रसाची आसक्ती स्त्रीच्या रसाला आवडीनं, हे उपभोगण्याची आसक्ती पुरुषाच्या रसाला आवडीनं उपभोगण्याची आसक्ती माणसाला गुरफटून टाकते. पण हे चिरंतन नाही ग्रहपती, हे कायमची नाही, हे व्हायब्रेशन आहे, हे तरंग आहे, हे लक्षात घ्या. एक दिवस ही
रसाची आसक्ती माणसाची पूर्ण निकामी होऊन जाते आणि काही त्याला रस वाटत नाही. सारे रस मिळून जरी एक रस पिला तरी मनुष्य कोणताही किंवा स्त्री कोणती तृप्त होत नाही. जेवढे संसारात रस आहेत ते सारे मिळून जरी आपण त्याचा स्वाद टाकला किंवा त्याचा सर्व आनंद घेतला तरी माणसाच चित्त ही तृप्त होत नाही, ते सॅटिस्फाय होत नाही, समाधानी होत नाही. असं लक्षात येऊन रसाचा पण आपण त्याग करा, स्पर्शाचा पण त्याग करा आणि मनोविषय वासना यांचा पण आपण त्याग करा. जीवनामध्ये या सर्वांचा त्याग करत करत आता आपला शेवटचा हा क्षण आहे आणि म्हणून अनासक्त व्हा. रूप अनासक्ती, शब्द अनासक्ती, गंध अनासक्ती, रस अनासक्ती, स्पर्श अनासक्ती, मनोविषय वासना अनासक्ती आपण जागवण्यावर वाढवण्यावर आता मनाला आपण लावून ते कर्म करत जा. कारण आपला शेवटचा या जन्माचा क्षण आहे असं प्रवचन झाल्यानंतर ग्रहपती अनाथ पिंडिक हे साधू साधू म्हणून त्यांनी अनुमोदन दिले आणि अनुमोदन देता देता हे पूर्ण त्यांच्या मनाला शांती मिळाली आणि अनासक्त चित्त झालं व अनाथ पिंडिक हे निर्वाणाच्या म्हणजे अरहंत धारेच्या मार्गामध्ये वेगवेगळ्या अवस्था प्राप्त करायला पुढे गेले. भगवान बुद्धाचा कोणताही भिक्खू आसक्तीमध्ये नसतो, त्याला कोणती आसक्ती ही गुरफटून टाकायला किंवा त्याला नादी लावायला मात्र प्रभावित करत नाही. म्हणून अनासक्त जीवनाचा पवित्र मार्ग म्हणजे अरहंत मार्ग आहे. अनाथ पिंडिकाला शांती मिळाल्यामुळे त्यांच्या घरचे सारे लोक प्रमोदित झाले, उपस्थित लोकांना श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली व ते आपल्या अरहंत मार्गाच्या निर्वाण मार्गाच्या श्रोतापन्न अवस्थेला पोहोचले. जीवनाच अंग हे अरहंत सर्वात उच्चतम असं अंग आहे. उच्चतम असं जीवनाच फार मोठ आयडियल आहे, आदर्श आहे. अरहंत झालेल्या लोकांना पुन्हा दुःख किंवा दुःखाचा विलाप किंवा दुःखाचा संताप किंवा दुःखाचं कंदन किंवा दुःखाचं रंजन किंवा दुःखाचं पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला परेशान करणार वागणं हे शिल्लक राहत नाही. अनासक्त मनाची शक्ती म्हणजे धम्माचं पूर्ण पालन. अनासक्त जिंदगीला निर्माण करणं आणि अनासक्त जिंदगी जगणं म्हणजे धम्माचरणाचा मुख्य भाग आहे. याप्रमाणे अभिधम्मामध्ये अनासक्त इंद्रियानं आपल्या जीवनाला वळण लावण्याचं सांगलेलं आहे. अशा पद्धतीने आसक्ती किंवा राग या शब्दाबद्दल आणि या पूर्ण अकुशल कर्माच्या वेगवेगळ्या स्वभावाबद्दल आपण आतापर्यंत ही बाब पाहिलेली आहे. त्यासोबतच आणखी अकुशल चित्त म्हणून द्वेषमूलक चित्त आहे. हे चित्त सुद्धा नेहमी माणसामध्ये जागत राहत. कोणाचा वंश ऐकला की द्वेष येत, कोणाचं घर पाहिलं की द्वेष येत, कोणाची जात ऐकली की द्वेष येत, कोणाचं मात्र वेगवेगळं असं व्यक्तिमत्व किंवा वेगवेगळं थाट माट किंवा वेगवेगळ्या प्रकारची
प्रगती आपल्याला पाहिल्याबरोबर आपल्या मनामध्ये द्वेष येते. म्हणून माणसानं माणसावर आपली नजर गेल्यानंतर, त्याच्या धनावर नजर गेल्यावर, त्याच्या समाजावर नजर गेल्यावर, त्याच्या रंगरूपावर नजर गेल्यावर, त्याच्या सर्व प्रकारच्या कल्चरवर, त्या सांस्कृतिक विकासावर नजर गेल्यावर आपण कारण हे द्वेष फार मोठा धोका देणारा या जन्माला असा तो विकार आहे. द्वेष मूलक चित्ताना जर एखादा मनुष्य जन्म 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 तो दुखाचे फेरे होती, विशेषतः ब्राह्मण हे भगवंताचा द्वेष करत होते. त्यांचं काही आवडत नव्हतं त्यांना, कारण जे द्वेष करतात त्यांच्या अहंकाराला धक्का लागतो, त्यांच्या कोणत्या ना कोणत्या मोठेपणाला हा पूर्ण टच होतो, आणि मग त्यामुळं ते त्या मुख्य धम्मदेशना करणाऱ्या व्यक्तीवर अशा द्वेष. हा जरी भिक्खू होता आणि भगवंतापासून जरी त्यांनी दीक्षा घेतली होती, तरी पण तो भगवान बुद्धाच्या विरोधामध्ये कायमचा पेटू उठला होता. त्याच मन कायमच बुद्धाच्या विरोधामध्ये जगलं आणि वागलं. काय कारण असावं, कोणत्या कारणामुळे त्यांनी भगवंताला आपल्याला आपलं हे चित्त त्यांनी पूर्णपणे एवढं खराब करून टाकलं. भगवंताजवळ एकदा तो गेला, जाऊन त्यांनी प्रणाम केला, डोकं मुंडन केलेलं होत, अंगावर पीत काश्या वस्त्र होते, आणि तो म्हणाला, भगवंत आपण आता खूप वैरुद्ध झालात, आपला भिक्खू संघ खूप पुढे गेला, अरंत भिक्खू सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रांतामध्ये जनपदामध्ये आहेत, आणि सर्वत्र भारतभर आपल्या भिक्खू संघाची आणि भिक्खुनी संघाची संख्या कमालीची वाढत चालली. आपला उपासक संघ, श्रावक उपासिका संघ, श्रावक उपासक संघ आणि श्रावक भिक्खू संघ आणि श्राविका भिक्खुनी संघ यांची खूप प्रगती झाली. म्हणून माझ्या काही मागण्या आहेत कि आता तुम्ही जरा रिटायरमेंट प्राप्त करा, म्हणजे सेवा तुमच्या जागेवर मी बसतो, आणि हे त्यांनी पहिली मागणी केली. त्यानंतर कोणता भिक्खू गावात राहणार नाही, सारे भिक्खू गावाच्या बाहेर वनामध्ये राहतील, आणि ते पासुकुलिकांग असं चिवर नसती, आणि झाडाखाली झोपतील आणि झाडाखाली जगतील. याप्रमाणे भगवंताला त्यांनी विवरण केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी आणखी स्पष्टीकरण केलं कि जर मीठ खायचं असेल तर शिंगामध्ये ठेवावं, आणि भोजन जर करायचं असेल तर भिक्षा पात्रामध्येच करावं.
त्याशिवाय जर आपल्याला भूक मारायचं असेल तर भिक्षाटन करूनच जगावं असे त्यांनी 7-8 नियम दिले. सातच व भगवान बुद्धाला त्यांनी सांगितलं की आपण याच मला उत्तर द्या. भगवान बुद्धाला त्याच्याकडे पाहिल्यानंतर कारुण्य आलंय, कारण भगवान बुद्ध महाकरुणेची सागर होती. आणि अशा प्रकारे भगवान गौतम बुद्धांनी त्या महाकरुणेच्या पोटी त्याच्या मनाची दशा पाहिली की तो कोण्या हेतून माझ्या जवळ आला. तेव्हा भगवान गौतम बुद्ध हे त्याला म्हणाले की आणखी तू परिपक्व झाला नाहीस, तुला परिपक्व होण्यासाठी धम्मविनयामध्ये पकण्यासाठी बराच काळ आहे. तू जर खऱ्या अर्थानं जर परिपक्व झाला असतील तर मी तुला हे सारं काही दिलं असत. परंतु हे ऐकल्या बरोबर त्याच्या डोक्यामध्ये आग पेटली, द्वेषाग्नी पेटली. आणि द्वेषाग्नी पेटल्यामुळं त्यांनी द्वेषाग्नीच्या बळावर त्यांना विरोध करणं सुरू केलं. केवळ या जन्मात तो भगवान बुद्धाचा द्वेष करून विरोधक नव्हता, अनंत काळपासून हे अनंत जन्मापासून तो भगवान बुद्धाचा विरोधक होता. याप्रमाणे आपण पाहतो जेवढ्या जातक कथा आहेत 554 त्या सर्व जातक कथेमध्ये हे देवदत्त हा कोणत्या ना कोणत्या घटनेमध्ये हे द्वेष पसरवण्याच्या कामालाच आहे. आपण सर्वजण एवढं लक्षात घेतलं पाहिजे की द्वेष हा माणसाला फार मोठा असा जीवन जगायला अडथळा आहे. की द्वेष निर्माण झालेल्या माणसाला आयुष्यात कधी शांती प्राप्त होत नाही. त्याच मन सतत एखादी दोरी जशी सुंबाची आपण जर जाळली तर ती थोडी थोडी जळत राहते. एका टोकाला जर तिला अग्नी लावला तर ती थोडी थोडी जळत राहते आणि जळत जळत किती फूट ती जळतच राहते. 100 फूट काट असू द्या ना, पण ती 100 फूट जळत राहते. तसच माणसाचं द्वेष मूलक हे चित्त आहे, ते द्वेषाग्नीनं पेटत जाते. आणि द्वेषाग्नी ही माणसाला जाळून 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 ही पूर्णच्या पूर्ण बर्बाद करते. आणि जर हे आणखी जर ते विद्रोहाकडे गेली किंवा तिचा जर स्फोट होईल तर त्या द्वेषामधून तो कुणाचा खून करते, कुणाचा बदला घेते, कुणाच्या गळ्याला करकर दाबून त्याचा गळा मारून दाबून त्याला मारते. अशा प्रकारे कुणाचा जीव घेणं, कुणाची हत्या करणं, कुणाचा खून करणं हे द्वेष मूलक चित्ताचं काम आहे. त्याला अनेक चित्त मदत करतात. म्हणून अशा प्रकारे अभिधम्मामध्ये सांगितलेलं आहे की कायमचा जर द्वेष आपल्याला शांत करायचा तर आपण मेत्ता ब्रह्मविहार करावे. मेत्ता ब्रह्मविहार म्हणजे सर्वश्रेष्ठ जीवन जगण्याची कला मैत्री. यावर आपण उभं राहून आपल्या स्वतःला एवढं मैत्रीमध्ये सबल आणि एवढं परिपूर्ण भक्कम करावं की आपल्या मनात जरा आपण कुणाबद्दल घृणा किंवा तिरस्कार किंवा नकारात्मक मन वृत्ती किंवा मन प्रवृत्ती येणार नाही एवढं आपण जागरूक राहावं असं मला वाटत. भगवान बुद्धांनी मैत्री बलाच्या
वेगवेगळ्या सामर्थ्यावर वेगवेगळे प्रसंग जिंकलेले आहेत. नालागिरी नाळाच्या हत्तीला बुद्धाला मारायला सोडला देवदत्तान नालागिरी नावाचा हत्ती, तेव्हा भगवान गौतम बुद्ध त्या हत्तीला सुद्धा आपल्या चरणावर मैत्री बलाच्या तरंगाने असं खेचून आणतात आणि हत्ती सुद्धा शेवटी बुद्धाला शरण येतो. आणि घटना बुद्धाच्या जीवनामध्ये तत्कालीन प्रसंगामध्ये तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये बुद्धाला हे अशा अनेक घटनाला तोंड ज्यामुळे बुद्धाने मैत्री बलानं त्या सर्वांना आप आणि म्हणून मानवी मनाचा सर्वात मोठा अलंकार आहे आणि तो म्हणजे मेत्ता ब्रह्मविहार. मैत्रीपूर्ण भावनेने आपण व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये जगण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या घराला आग लागली तर आपण त्याच्यात जाऊन पेट्रोल टाकू नये, तर तिथे आपण पाण्याचा पूर्णपणे प्रभाव मोठी धार मारावी, मोठा पाईप मारावा, ज्यामुळे ते घर विझून जाईल. तसं एका मनाला जर क्रोधाग्नीने जर पेट घेतला तर त्याच्यामध्ये आपण जाऊन शब्द ओतू नये, किंवा त्याच्यामध्ये जाऊन आपण हे राग क्रोध असे शब्द आपण त्याच्यात ओतू नये, तर ते आपण लक्षात घ्यावे. काय लक्षात घ्यावे? तर आपण त्याच्यात जाऊन बर्फ ओतावा, म्हणजे मंगल मैत्रीची भावना ओतावी. मंगल मैत्रीमुळे सर्व द्वेष हे पूर्ण कायमचा विझून जातो आणि शांत वातावरण होते. अशा प्रकारे मानवी मनाचं खरं सौंदर्य आहे ते म्हणजे मंगल मैत्री. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, मैत्रीचं पालन करणारा व्यक्ती मैत्रीच्या बलावर त्यांनी करुणा वाढवावी, करुणा आणि मैत्री याच्या बलावर त्यांनी प्रज्ञा वाढवावी. आणि प्रज्ञेचा आदेश देणारा किंवा प्रज्ञेचं प्रतिपादन करणार, मैत्रीचं प्रतिपादन करणार आणि करुणेचं प्रतिपादन करणार आणि शिलाचं प्रतिपादन करणार, असं जर जीवनामध्ये प्रतिपादन करणार ज्ञान असेल तोच खरा सद्धम्म होतो, असं भगवान बुद्धांनी या ठिकाणी आपल्याला दि बुद्ध अँड इज धम्मामध्ये वर्णन केल्याप्रमाणे सांगण्यात आलेलं आहे. म्हणून द्वेषचित्त याला जर मुळात सगळं उपटून टाकलं प्रत्येक समाजानं, प्रत्येक संप्रदायानं, प्रत्येक जाती जमातीनं, प्रत्येक देशानं, तर विश्वामध्ये शांती हे कायमची नांदू शकते. आणि कायमची शांती नांदणं हाच बुद्धिमान आणि विचारवंतांचा नेहमी पर्याय राहतो. त्यांना असं वाटतं की आपण अशांती जागू नये. अभिधम्माच्या महत्वपूर्ण विषयावरती द्वेष हा एक अकुशल चित्ताचा भाग आहे. या अकुशल चित्ताला आपण सर्वजण महत्व न देता किंवा अकुशल चित्ताला आपण सर्वजण कोणत्या प्रकारे खतपाणी न घालता मित्राचा मित्रांना नाश करणं, भावाचा भावानं नाश करणं आणि सवतीचा सवतीनं नाश करणं आणि विरोधी लोकाने विरोधी लोकाचा नाश करणं हे या जन्माच्या पुण्याईसाठी घातक आहे. म्हणून पुण्याई मिळवण्यासाठी आपण मंगल मैत्री आणि मंगल कामना, मनोकामना, आशीर्वाद भावना सर्वांसाठी देत राहिलं पाहिजे. हे चित्त कायमच समाजातून आणि मनातून आपण हे मुळा सगड काढलं पाहिजे. बुद्धाच्या धम्मामध्ये यावर सर्वात मोठा जोर देण्यात आला. जनम जनम
जन्म जन्म द्वेष केल्यामुळे अनंत जन्मापर्यंत दुःख भोगायला हे चित्त कारण होते. शेवटी भगवान बुद्धावर वेगवेगळ्या प्रसंगी हल्ले आणि त्यांच्यावर अशा प्रकारे आपत्ती जनक प्रसंग घडून आल्यामुळे देवदत्त हा शेवटी अविची नरकामध्ये श्रावस्तीला ती वसुंधरा पूर्ण फाकली आणि तिथे त्याला गिळून टाकलं. आणि आजही देवदत्त हा कायमचा अविची नरकामध्ये दुःख भोगत आहे. अभिधम्म मार्गाप्रमाणे द्वेषाला आपण जवळ करू नये आणि द्वेषाचा स्वभाव आपण मनात ठेवू नये, कारण ते आपल्या मानसिक सौंदर्याला हानी आणि कुरूपता वाढवणार आहे. अशा प्रकारे आज आपण या विषयावरती वर्णन करून दाखवत आहोत. तिसरा मन म्हणजे ज्या चित्त या लोभ आहे, आणि लोभ हा फार मोठा मानवी मनामध्ये उत्पन्न होणारा हे विकार आहे. या विकाराप्रमाणे आपण सर्वजण जस एखाद्या नाल्या नदीला पूर यावा आणि लोक पुरामध्ये काही काही वाहत असताना पाहतो, त्याप्रमाणे अनेक लोक हे लोभ दाखवला की त्याच्यामध्ये वाहतच राहतात. कुणाला 10 कोटी दाखवले त्याच्या माग माग जातात, कुणाला 50 कोटी दाखवले की त्याच्या माग माग जातात, आणि कुणाला 100 कोटी दाखवले की त्याच्या माग माग जातात, आणि म्हणून त्यांना कलंक लागतो. लोभासारखा सर्वात वाईट दोष जगात कोणताच नाही. आणि एकदा एखाद्या माणसाला लोभ लागला तर माणूस अनेक प्रकारे हे पैसा मिळवण्यासाठी किंवा पैशाचा धन मालक होण्यासाठी तो नाना प्रकारे तो काम करतो आणि अशा प्रकारे संकटामध्ये पडतो. बँका फोडायचं पण काम हे लोभमूलक चित्तच करते, शे कापायचं काम पण हे लोभमूलक चित्तच करते, घर फोडायचं काम पण हे लोभमूलक चित्तच करते, आणि एवढं मंगळसूत्र तोडून पडायचं काम हे लोभमूलक चित्तच करते, आणि घेतलेलं कर्ज बुडवायचं पण हे लोभमूलक चित्तच करते, आणि भावाचे पैसे घेतले किंवा वहिनीचे पैसे घेतले किंवा मोठ्या दादाचे पैसे घेतले किंवा मित्राचे पैसे घेतले ते परत न करण्याचं मनसुभा आणि अत्यंत नीच कर्म हे लोभमूलक चित्तच करते. आपण सर्वजण हे समजून घेणं अनिवार्य आहे. लोभमूलक चित्ताला तुम्ही काय म्हणून आपल्या सोबत ठेवता, त्याचा एवढा दुर्गंध वाढतो. आजही शासन निमशासन आणि अनेक ठिकाणी लोभाच्या कर्माचा दुर्गंध आणि दुर्गंध आहे, कुणालाही तो पसंत पडत नाही. या लोभाच्या वाईट सवयीमुळे आपल्याला सदैव हे नाना प्रकारच्या बदनामीला आणि नाना प्रकारच्या अपयशाला हे बळी पडावं लागतं. म्हणून लोभाचं चित्त अकुशल आहे आणि अकुशल चित्त हे माणसाला शांती देत नाही. या अकुशल चित्तामध्ये सर्व प्रकारची अशांती आहे, अकुशल चित्तामध्ये सर्व प्रकारचे मळ आहेत, आणि म्हणून आपण सर्वजण रागमूलक चित्त, आसक्तीमूलक चित्त, द्वेषमूलक चित्त आणि लोभमूलक चित्त हे तिन्ही चित्त आपल्यातून कायमचे उपटून काढायला सजग राहावं. विपस्सनेमध्ये जर
साधकाने प्रवेश केला तरे सर्व चित्त आपले कायमचे जाण्याचा मार्ग मोकळा होतो आणि अशा प्रकारचे भिक्खू श्रावक भिक्खुनी श्राविका हजारो हजारो आपल्या भारतामध्ये झाले की ज्यांनी हे तीनही चित्त कायमचे मनातून हे उपटून काढले मुळात सगळं त्यांना आपल्यातून बाहेर काढलं. आपण सर्वजण हे अभ्यास पूर्ण अभ्यासाच्या मार्गाप्रमाणे याला नील करण्याचं काम करावं. लोभमूलक चित्ताचे काही व्यवहारिक आपल्याला दैनंदिन उदाहरण देऊन मी या बाबतीमध्ये ही करतो. कधी कधी आपण गर्दीमध्ये चाललो तर गर्दीमध्ये जाता जाता मग आपण असा विचार करतो की बुवा आता एखादं पॉकेट आहे ना म्हणून कोणाच्या खिशामध्ये आपण हात घालतो आणि पॉकेट काढून घेतो ज्या पॉकेटमध्ये बरेच पैसे राहतात. तेव्हा कधी कधी एखाद्याचा मौल्यवान असा मोठा जास्त भारी असलेला मोबाईल हे सुद्धा आपण लोभमूलक या मनाच्या अत्यंत वाईट आणि हलक्या नीच कर्माप्रमाणे आपण ते कुणाचाही एखादा मोबाईल मारतो. त्याशिवाय शेतामध्ये कापूस चांगला पांढरा शुभ्र येऊ लागला, 2 एकराचं 10 एकराचं शेत पांढर शुभ्र दिसू लागलं तर आपण विचार करतो. काही काही लोक इकडे काही काही लोक असा विचार करतात असा विचार करतात की जरा आपल्याकडे पैसे कमी आहेत, जरा पैसे आपण मिळवण्यासाठी काही मित्रमंडळी 2-3 तरी जण हे पोते मिते घेऊन निघतात आणि ते पोते मिते घेऊन निघून आपण पाहतो की ते रात्री बेरात्री शेतामध्ये जातात आणि शेतामध्ये जाऊन ते पोते भरतात आणि दाबून दाबून कापसाचे पोते भरून शेवटी ते निघतात. तर एखाद्या शेतामध्ये राखणदार नसतो तर मालक हा आपल्या जीवनामध्ये तो येतो आणि तो मालक हा ताबडतोब अशा प्रकारचा विचार करतो की माझ्या शेतामध्ये एवढा मोठा चांगला कापूस पिकला आणि पांढर पांढर माझं हे शेत दिसू लागलं तर कोणी माझा कापूस घेऊन पडल म्हणून त्या ठिकाणी मालक हा उतरत्या पूर्ण या रात्रीमध्ये तो शेताच्या धुऱ्यावर येतो आणि धुऱ्यावर येऊन तो आपल्या चोर म्हणून किंवा शेतामध्ये कापूस भरलेले सारे पोते पकडतो. याप्रमाणे चोरी करण्याची पण सवय किंवा आदत एखाद्या माणसाला ही पद्धत लागत राहते. आपलं मन लोभमलक चित्तामुळे कोणत्या कोणत्या भानगडी करते. कधी एखाद्या मुलीला पाहून किंवा एखाद्या तरुणीला पाहून तिच्या सौंदर्याला पाहून तिच्या जवानीला पाहून तिच्या केसाला पाहून तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा अनेक लोभ बसतो. आपला केसावर लोभ बसतो, रंगावर लोभ बसतो आणि तो लोभ वाढत जातो. तिच्या उंचीवर, तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांध्यावर, सौंदर्यावर, नावावर लोभ बसतो आणि अशा प्रकारे अनेक लोक मुलीला पळवतात, मुलीला फूस लावतात, तुला सुखात ठेवतो, तुला आनंदात ठेवतो, तुला मी धन देतो, तुला मी
सर्व प्रकारचं सुख देतो, तू चल आपण दोघ जण तिकडं सुखानं राहू असं म्हणून वेगवेगळ्या प्रकारे माणसाला लोभ दाखवतात आणि म्हणून पदाचा लोभ पण दाखवतात. तुम्हाला मंत्री बनवतो, तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो आणि तुम्हाला कॅबिनेट मंत्री बनवतो आणि तुम्हाला मोठ्या पदावर बसवतो. तुम्ही हे सर्व काय सोडून द्या, हे सारं त्यागा, काय करायचं तुम्हाला राहून असं म्हणून अनेक लोक हे लोभामध्ये पडतात. लोभामध्ये पडून ते सर्व प्रकारच्या लोभाच्या सवयीमध्ये गुरफटतात आणि संपूर्ण अशांती निर्माण करतात. म्हणून अशांत वातावरण तयार करणं, शासन व्यवस्था अशांत तयार करणं हे लोभी लोकांकडून होत राहते. लोभी लोक हे नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन, वेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून संपूर्ण व्यवस्था चाललेली गुरफटून टाकतात आणि अशा पद्धतीने सर्व प्रकारच्या व्यवस्थेला हे पूर्ण कलंक लावतात. म्हणून लोभ हा फार मोठा माणसाला कलंक लागतो, तो डाग आहे, त्याच्या शिलाचा डाग आहे तो. त्याच्या शिलामध्ये लोभाचा हा विकार फार मोठा धोका त्याला देतो. म्हणून आपण सर्वजण या लोभ मूलक चित्तामध्ये अडकून पडण्यासाठी कोणतीही आपण तयारी करू नये. कधी कधी जवानी वाढली, एक दोन लेकर झाले, नवरा नोकरीला आहे तर बाईला काही करमत नाही. नवरा म्हणते नोकरीला गेला आणि ती ओळखी पाळखीच्या माणसासोबत आपले नाते गोते काही न पाहता किंवा आपला नवरा किती गुणवान आहे असं न पाहता ती बाई आपल्या जीवनामध्ये हे गुरफटून पडते. लोभामुळे अनेक धोके होतात. अशा प्रकारे आपल्या सर्वांना या तीन चित्ताचा अभ्यास आणखी याच्यावरती वर्णन आपल्याला करण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना या तीन चित्ताची माहिती दिली अभिधम्माप्रमाणे. आणखी आपण पुढच्या रविवारी या विषयावरती सविस्तर वर्णन ऐकायला हजर व्हा. भवतु सब्ब मंगलं, रखंतु सब्ब देवता, सब्ब बुद्धानुभावेन सदा सुती भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलं, रखंतु सब्ब देवता, सब्ब धम्मानुभावेन सदा सुती भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलं, रखंतु सब्ब देवता, सब्ब संगानुभावेन सदा सुती भवन्तु ते. साधु 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 साधु. सर माझा एक प्रश्न असा आहे, तुम्ही प्रवचन करतावेळेस म्हणाले ना कि सोतापन्न, तर तो सोतापन्न म्हणजे काय? किंवा समजा मला सोतापन्न व्हायचं आहे तर मला काय करावं लागेल? हे मला मार्गदर्शन. सोतापन्न ही एक अवस्था आहे की जी निर्वाण पदाला जाण्यासाठी चार मार्ग आहेत आणि चार पद आहेत. तर सोतापन्न मार्ग आणि सोतापन्न फळ, सकृदागामी मार्ग आणि सकृदागामी फळ, अनागामी मार्ग अनागामी फळ आणि अरहंत मार्ग आणि अरहंत फळ. तर सोतापन्न होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला आपल्या चित्तातले तीन भवबंधन, संसार बंधन हे कायमचे मनातून हे नील करावं लागतील, कायमचे काढून टाकावतील. हे तीन बंधन कोणते आहेत? सक्काय दिठ्ठी, विची किस्सा आणि सीलबत्त परामर्श. हे तीन भवबंधन आपल्या मनातून जर आपण कायमचे काढून आपलं मन जर परिपूर्ण मुक्त केलं, म्हणजे कायमचे जर हे बंधन गेले तर आपण श्रोतापन्न फळ प्राप्त करतो. सकाळी दिठ्ठी म्हणजे अशी दृष्टी की जी
कोणत्याही बाबीवर माणसाचा भरोसा करते. उदाहरणार्थ की अच्छा आपण घरावर झेंडा लावला किंवा पाच झेंडे लावले तर आपलं आपल्याला बुद्ध पाहुला अशी समज करणं, किंवा कुणाला आपण हे दहा मूर्त्या दिल्या दान, त्या दहा मूर्त्याचं वाटप केलं तर मला बुद्ध काहीतरी देतो अशी दृष्टी मनामध्ये ठेवणं, याला सकाय दिठ्ठी म्हणतात. म्हणजे कोणती ना कोणती अपेक्षा करून आपण आपल्या दृष्टीला हे कर्मकांडामध्ये गुरफटून टाकणं म्हणजे सकाय दिठ्ठी आहे. दुसरं विचिकित्सा म्हणजे आपण निर्माण केलेला डाऊट किंवा आपण निर्माण केलेली शंका ही सदैव आपल्याला सफल करायला मदत करते म्हणून नेहमी नेहमी डाऊटच घेत राहायचं कोणत्याही गोष्टीमध्ये, की जगात अरंत नाहीत, कुणाला दान देऊन काय फायदा नाही, किंवा दान कर्म काय माणसाला फळ देत नाही, शील पालन काय माणसाला मोठं बनवत नाही, समाधी मार्गामध्ये जाऊन काय फायदा नाही, समाधी मार्ग हा आपल्यासाठी गरजेचा नाही, अशा डाऊट किंवा असे वेगवेगळ्या प्रकारची आपल्या मनामध्ये शंका करणं आणि त्याच्यावर आपण डाऊट घेणं किंवा संशय घेणं ही एक विचिकित्सा आहे. आता आपण म्हणाले ना सकाय दृष्टी, तर ते सकाय दृष्टी आणि मिथ्या दृष्टीमध्ये काय अंतर आहे? हा शब्द प्रयोग जे आहे ना, हा हा, मिथ्या म्हणजे खोटी, खोट बरोबर, सकाय दृष्टी म्हणजे कशालाय आपण हे मानण्याची प्रमाण मानण्याची इच्छा करणं. अच्छा, जसं की आता वेद आले संसारात तर ते ब्रह्मानं पाठवले असं मानणं, त्याच्यावर भरोसा ठेवणं, याला सकाय दिठ्ठी म्हणतात. मी वैशाली ताई खांडेकर यांना विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथा घ्यावी. शासन धम्मं चरेषु चरितम् ಸುತ್ತಾನ ಸಾಂಗೋ 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 ಸಾಂಗೋ